गोंदिया जिला में महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने गोंदिया जिले के गोंदिया और सड़क अर्जुनी में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा आयोजित महिला बैठक का दौरा किया। इस महिला मेले में महिला एवं बाल विकास मंत्रालय द्वारा महिलाओं को सशक्त बनाने और उन्हें आत्मनिर्भर बनाने के लिए विभिन्न योजनाओं और उनकी जानकारी दी गयी। महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने अपील की कि महिलाओं को महिला एवं बाल विकास मंत्रालय द्वारा शुरू की गई विभिन्न योजनाओं का लाभ उठाना चाहिए। इस अवसर पर महिलाओं एवं बच्चों को विभिन्न योजनाओं के तहत चेक वितरित किए गए। अपने स्थानीय कामदार चंद्रिका पुरे यांच्या माध्यमातून एक भव्य असा महिला मेळावा या निमित्ताने आयोजित करण्यात आला। या महिला मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना कशा पद्धतीने आपल्याला सक्षम करता येईल, त्याचबरोबर बचत गटाचं जाळं हे उमेदचं असेल, मावीमचं असेल, या संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं आहे। जवळपास या विधानसभा क्षेत्रामध्ये 300 अधिक मावीमचे बचत गट आहेत, 700-800 अधिक उमेदचे बचत गट आहेत। यांना कशी आपल्याला गती देता येईल, यांच्या हाताला आणखीन काम कसं देता येईल, यांना आर्थिकरित्या म्हणजे आता उमेदच्या माध्यमातून फिरता निधी आपण वाढवलेला आहे, तसंच आपण मावीमच्या माध्यमातून वाढवणार आहोत। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात ही आपण जानेवारी महिन्यापासून करत आहोत, त्याच्यामध्ये अधिकाधिक महिलांना केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ह्या आपण 1-point window म्हणजे एका छताखालीच आपल्याला कशा उपलब्ध करून देता येतील याच्यासाठी विभाग म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जानेवारी महिन्यापासून हा उपक्रम सुरू आहे। माझी तर या निमित्ताने सर्व माता भगिनींना विनंती राहील की लेख लाडकी योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, याचा अधिकाधिक लाभ हा 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या कन्यांपर्यंत पोचला पाहिजे। त्याचबरोबर महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत रोजगार आणि त्याचबरोबर आर्थिक सक्षमता ही जी निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, त्याच्यामध्ये अधिकाधिक महिलांनी सहभाग घ्यावा, त्याच्यामध्ये स्थानिक आमदार महोदय असतील, तिथल्या जिल्हा परिषदचे सदस्य असतील, लोकप्रतिनिधी असतील, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सुद्धा घटक असतील, त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। शेवटी महिलांना सक्षम करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी। NBCN न्यूज के लिए गोंदिया से संवाददाता की रिपोर्ट।